आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसीवाडीच्या बौद्ध वसाहतीत घाणच घाण, प्रशासनाचा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ. नुरसीवाडी येथील बौद्ध वसाहतीत घाणीचं प्रचंड साम्राज्य पसरलं असून प्रशासनानं या ठिकाणी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. बौद्ध वसाहतीत स्वच्छता नावाला म्हणून राहिलेली नाही, सगळीकडे अस्ताव्यस्त कचरा, शौचालयाचा मैला उघड्यावर, गटारींची तर भयानक अवस्था आणि त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी. ही माणसांची वसाहत आहे की जनावरांची असा प्रश्न इथं आल्यावर प्रत्येकाला पडतो. भयानक नरकवास भोगत इथले रहिवाशी जीवन कंठत आहेत. रोगराईने थैमान घातलं असून रुग्णांमध्ये रोज भर पडत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मात्र डोळ्यावर कातडं पांघरलं आहे. वारंवार मागणी करूनही या परिसरात स्वच्छता केली जात नाहीये. त्यामुळे संतप्त झालेल्या भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. महानकर न्यूजसाठी नुरसिंहवाडीहून मोहन जमादार. मी सुनील कुरुंदवाडे. आज नरसिंहवाडी येथे बौद्ध समाजामध्ये आज घाणीचं सगळं साम्राज्य झालेलं आहे. 123 कोटी कन्यागत प्रमुखांमधून 123 कोटी रुपये आलेले आहे, ते गेले कुठे? साधं बौद्ध समाजामध्ये एक साधं गटरीचं काम करता आलं नाही ह्या लोकांना. ग्रामपंचायतीला जे निधी आला 123 कोटी निधीमध्ये आला, ते निधीचा आपलं ते इथं संडासाचं हे बांधलेलं आहे, संकुल बांधलेलं आहे आणि ते पण बौद्ध समाजामध्येच बांधलेलं आहे. आणि त्या बौद्ध समाजामध्ये बांधल्यामुळं सगळा वास आणि सगळं हे सहन करावं लागलेलं आहे. तसेच इथे संडास आहेत, ते सुद्धा उघड्यावरच आहेत. सगळा मैला वर आलेला आहे, सगळे गटरे तुंबलेले आहेत आणि अशा प्रकारचे बरेच प्रकारचा असा धिंगाणं ह्या भागामध्ये दिसून येतो आहे. आणि जवळजवळ गटरीचा निचरा होत नसल्यामुळे 123 कोटीमध्ये मला काय वाटत नाही की इथं काय खर्च केले आहेत असं काय वाटत नाही आहे. सगळीकडे खर्च केले आहेत, परंतु बौद्ध समाजामध्ये असा प्रकार खर्च केला नसल्यामुळे फक्त बौद्ध समाजावर जास्तीत जास्त ह्या वसाहतीमध्ये जास्त अन्याय झालेला दिसतो आहे. आणि या प्रत्यक्ष सरपंचांनी, ह्या ग्रामसेवकांनी आणि या सदस्यांनी इथे येऊन एक अर्धा तास उभा राहून दाखवा आणि त्यांनी एक बक्षीस मिळवा असं मी आज त्यांना बोलतो आहे. जर काय 8 दिवसात त्यांनी जर काय सफाई आणि गटरे स्वच्छ नाही केल्या तर या सदरच्या ग्रामपंचायत मी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, उपोषणला बसणार बेमुदत.